स्थायी समिती सभापती निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, सदस्य फोडाफोडी होऊ नये यासाठी विरोधी पक्षाच्या स्थायी सदस्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलं आहे. भाजपचे दोन्ही देशमुख कधी नव्हे ते एकत्र आल्यामुळे स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच शिवसेनेकडून नगरसेवक गणेश वानकर हे सर्व विरोधी पक्षांकडून स्थायी समिती सभापती पदाचे तुल्यबळ उमेदवार असल्यामुळं निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. मात्र दोन्हीकडे समान सदस्य सत्ताधारी 8, शिवसेना 3, काँग्रेस 2, एमआयएम 1, बसपा 1 आणि राष्ट्रवादी 1 असे विरोधी पक्षांचे 8 सदस्य आहेत. दोन्हीकडे समसमान सदस्य असल्यामुळं चिठ्ठी निघणार की चमत्कार घडणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. यामध्ये घोडेबाजार झाला अथवा सत्ताधारी पक्षानं आमिष दाखवून विरोधी पक्षातील एखादा सदस्य फोडला तर सत्ताधारी पक्षाचा सभापती होऊ शकतो. या सर्व गोष्टी घडू नयेत यासाठी विरोधी पक्षाकडून दक्षता घेण्यात येत आहे. यासाठीच विरोधी पक्षातील 8 सदस्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलं आहे. निवडणुकीच्या संदर्भात आमच्या सर्व विरोधी गटनेत्यांचं आमच्या गटनेत्यांच्या सर्वांचे प्रमुख चेतनभाऊ नरोटे, आनंदाचे चंदन शिवे, प्रकाश काका वानकर साहेब, त्याच पद्धतीनं नरसिंग कोळी मेंबर, मुखाळजे मेंबर, विठ्ठल कोटा मेंबर, आमचे एमआयएमचे गटनेते तुफीकबाई, भारतभाई बडरूवाले आणि गणेशदादा, या सर्वांनी आम्ही एकजुटीनं एक मतानं येत्या 7 तारखेला नॉमिनेशन अर्ज उद्याच्याला भरणार आहोत गणेशदादा वानकर साहेबांचं. आणि 7 तारखेला जे मतदान होणार आहे स्थायी समितीचं, आम्हाला निश्चितपणाने खात्री आहे. आम्ही पूर्वीच विजयी झालेलो होतो, परंतु सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्रामुळे निवडणूक पुन्हा प्रक्रिया राबवली गेली. भाजपचे पदाधिकारी दारोदार फिरत आहेत, मात्र विरोधी पक्षातील एकही सदस्य फुटणार नाही. आमची एकी पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं काँग्रेसचे गटनेते नगरसेवक चेतन नरोटे यांनी सांगितलं. त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे. आमची एकी बघून ते जंग जंग पसरले. गेले 4-5 दिवस तुम्ही बघताय हे दोन्ही देशमुख न येणारे दोन्ही मंत्री आता एकत्र आले, ती ह्या एकीचं या ठिकाणी बळ आहे. आणि आमची एकी फुटावी म्हणून आज ते प्रत्येकाच्या घराघरात जात आहेत. आम्हाला खात्री आहे, आम्ही सगळे एक दिलाने एक मनाने, एक युवा नेतृत्व गणेशदादा एक युवक चांगला आहे आणि त्याला विजन आहे. आम्ही गेले 1 वर्ष झालं, गेल्या बजेटला आम्ही एक मताने बजेट केलं होतं. आदरणीय आमचे नेते शिंदे साहेबांना त्यावरचे सभागृहाचा सुरेश पाटील भेटले आणि विकासाला मदत करा शिंदे साहेबांनी सांगितले आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला. 1 वर्ष झालं, एकतर बजेटचे पैसे आम्हाला 502 नगरसेवकाला मिळाले नाहीत, विकासाचं कुठलं विजन नाही. ती जनता पार्टीच्या ज्या वाल्यात जे नगरसेवक आहेत ह्यांच्या मागं भाजपचेच लोक लागले, त्यांच्याकडनं फॉर्म देखील त्यांनीच पळवून नेला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गणेशदादा विजय झालेले आहेत. ही निवडणूक सर्व विरोधी पक्षांची निवडणूक आहे. आमच्यातील एकही सदस्य फुटणार नाही याची आम्हाला खात्री आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात आहे, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो असल्याचं नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी सांगितलं. एकमेकाचे फॉर्म पळवून हेनी नेणार, एकमेकाविरुद्ध हेनी पोलिसात तक्रार देणार आणि गोंधळ हेनी घालणार आणि चोराच्या उलट्या बोंबा तर शिकायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून शिकलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आम्ही चेतनभाऊच्या या कार्यालयापासून आमचे काका प्रकाशजी वानकर, आमचे दुसरे बंधू विठ्ठल वानकर आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी, आमचे प्रवीणदादा निकाळजे आहेत, नरसिंग कुळी आहेत, आमचे दुसरे शिवसेनेचे नगरसेवक आहेत कोटा बडरूवाले, हे सगळेजणच आम्ही एक सोलापूर शहरामध्ये चांगलं राहा या ठिकाणी पारदर्शक कारभार महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांची कामं ह्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलेलो.